नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रिंट मेकिंग म्हणजेच मुद्राचित्र याविषयी शिकणार आहोत. वस्तूवरचा गुळगुळीतपणा किंवा खडबडीतपणा यालाच मराठीमध्ये पोत म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये यालाच टेक्स्चर असं म्हणतात. या टेक्स्चरच्या साह्याने आपल्याला इथं मुद्रा निर्मिती करायची आहे. ते करत असताना आपण ज्या ज्या वस्तू वापरतो त्या प्रत्येक पृष्ठभागावर कुठला ना कुठला तरी पोत निर्माण झालेला असतो. मग त्या निसर्गनिर्मित वस्तू असो किंवा मानवनिर्मित, त्या खडबडीत असणाऱ्या वस्तूंचा आपल्याला या मुद्राचित्रात वापर करायचा आहे. या ठिकाणी आपण वर्तुळामध्ये पानांच्या साह्याने मुद्राचित्राची निर्मिती करतो आहे. यानंतर आयतामध्ये तीन भाग केलेले आहेत आणि त्याच्यात मानवनिर्मित वस्तू असतात. यामध्ये बॉटलचं झाकण असेल किंवा काही प्लॅस्टिकच्या वस्तू असतील किंवा काही मेडल असतील, कंगवा असेल, काच असेल, फरशी, भिंत, लाकूड इत्यादी वेगवेगळ्या माध्यमाचा तुम्ही वापर करू शकता. याच्यामध्ये आपण बॉटलची झाकण जे असतं किंवा मेडल याचा वापर केला आहे. त्यानंतर प्लॅस्टिकची जाळी आणि काच यांचा वापर केलेला आहे. यानंतर खिडकीला असणारी काच याच्यावर सुद्धा टेक्स्चर असतं. त्याचा उपयोग आपण पोत निर्मितीसाठी करतो आहे. अशा पद्धतीने हे मुद्राचित्र या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. अजून एक प्रकार पुढे दिलेला आहे, तोही व्यवस्थित काळजीपूर्वक पहा. जाए
या ठिकाणी वेगवेगळ्या रंगांच्या स्केचपेनचा वापर आपण बॅकग्राऊंडसाठी करतो आहे. तुम्ही पूर्ण काळा रंग जरी वापरला तरीसुद्धा ते चांगले दिसणार आहे, किंवा वेगवेगळे आवडते रंग दिले तरीसुद्धा ते चित्र चांगलं तयार होणार आहे. या ठिकाणी आपण विविध नाणी वेगवेगळ्या प्रकारची असतात त्यांचा उपयोग मुद्राचित्रासाठी करतो आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्या मुद्रा घेऊन उलट्या बाजूने सुद्धा त्याच्या मुद्रा घेऊ शकता. अशा पद्धतीने त्याची पोत निर्मिती करायची.
लयबद्ध रेषांचा वापर देखील आपण करू शकतो, त्याप्रमाणे इथं दाखवलेलं आहे. आपण याच्यात वेगवेगळ्या डिझाईनचा देखील वापर करू शकतो आणि संकल्पचित्रामध्ये सजावटीसाठी किंवा डेकोरेटिव्ह फॉर्म वगैरे याच्यासाठी आपण या मुद्रांचा देखील वापर करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला तीन प्रकार इथे दाखवलेले आहेत, त्यापैकी कोणत्याही प्रकारचं एक चित्र आपण आपल्या वहीमध्ये काढू शकता.